नमस्कार, कोते टाइम्स मध्ये आपलं स्वागत। मी जमीर मुजावर। पाहूया दिवसभरातील सविस्तर बातमीपत्र। श्री दत्त भंडारामध्ये सौर ऊर्जा संचाचे उद्घाटन। शिरोळ प्रतिनिधी। सहकार महर्षी श्री दत्त साखर कारखान्याचे आद्य संस्थापक माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून तसेच आजच्या सारे पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील श्री दत्त भांडारमध्ये 14 लाख रुपये खर्चाचा सौर ऊर्जा संचाचे उद्घाटन श्री दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते झाले। प्रारंभी स्वर्गीय डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले। श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील म्हणाले, आज जगाला वीज निर्मितीचा प्रश्न भेडसावत आहे। दगडी कोळसा कमी होत असून पारंपरिक ऊर्जा स्रोतही कमी पडत आहे। नैसर्गिक सौर ऊर्जेचा वापर करून आपण वीज निर्मिती करू शकतो। यामुळे नेहमी येणाऱ्या वीज वापरातही बचत होऊन वीज बिलापोटी द्याव्या लागणाऱ्या रकमेतही बचत होणार आहे। या सौर ऊर्जा संचामुळे वर्षाला 7.5 लाख रुपयांची खर्चाची बचत होणार आहे। हा संच दत्त भांडाराने स्वखर्चाने उभारला असून भांडाराचे हे आदर्शवत काम इतर संस्थांनाही प्रेरणादायी आहे। दत्त भांडाराचे चेअरमन दामोदर सुतार यांनी भांडाराच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध ग्रहउपयोगी उपक्रमांचा आढावा घेतला आणि गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भांडार प्रगती करत असल्याचे सांगितले। सांगली येथील अरिहंत असोसिएटचे प्रमुख संजय पाटील यांनी या सौर ऊर्जा संचाला 25 वर्षाची वॉरंटी असल्याचे स्पष्ट केले। गणपतराव पाटील यांच्या हस्ते संजय पाटील व त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला। यावेळी दत्त कारखान्याचे मॅनेजर डायरेक्टर एम व्ही पाटील, जयसिंगपूर उद्गाव बँकेचे व्हाईस चेअरमन महेंद्र बागे, सौ संगीता पाटील कोतळीकर, सौ यशोदा कोळी, श्रीमती विनया घोरपडे, दरगू गावडे, मयूरभाई अशोकराव कोळेकर, भांडारचे जनरल मॅनेजर सदानंद घोरपडे, मॅनेजर पी व्ही कुलकर्णी, परचेस ऑफिसर सुहास मडिवाळ तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते।